आमच्या गावात सब्जी उमेदीची सव्वा 2 तुंबात मिळते, त्यामुळे थंड थंड मला मी सांगितलं नाही अशा आयुष्यात तुरुंगात राहायला कोणाला आवडेल? तुरुंगात राहिलो 2.5 वर्ष, 2 ते 3 वेळा ज्या प्रकृती अतिशय सिरियस झाली, शेवटला तर पॅनक्रियाचा प्रॉब्लेम निर्माण झाला. KM हॉस्पिटलच्या सगळ्या डॉक्टरांचे मला धन्यवाद दिले पाहिजे की खरं मी त्यांच्यामुळे मी वाचलो आणि या पॅनक्रियाच्या त्रासातून बाहेर पडलो. हे सगळं झालं आता, परंतु आता कुठे वेळ आहे एवढा? त्या सगळ्या दुःखाचा जो आहे पाडा वाचायचा आणि ते डोक्यात आणायचं आहे. आता पुढे जायचं आहे, बाहेर आमच्या ते झालं झालं पाठिंबा पडला. तुमचे जे इतर आता सहकारी आहेत त्यांच्या मागे ईडीचा ससेबिलस सुरू आहे. आधी अनिल देशमुख आहेत, अनिल परब आहेत, मारा बाबांची नावं दिले, किरीट सोमय्या यांनी, त्यांना काय आता तुम्ही सांगा? असं आहे की नाहीतर हे लोक आता आपण हे सांगतो की बाबा तुमचा भुजबळ करू भुजबळ करू. मला आता त्यांना हेच सांगायचं की त्यांचं सुद्धा भुजबळांसारखंच होईल. जसं मला न्याय देऊते न्याय दिला आणि सोडलं, तसं त्यांना सुद्धा त्रास होणार काय, परंतु ते सुद्धा मुक्त की सरकार नंतर भुजबळांना डिस्चार्ज ऍप्लिकेशन फाईल केलं सरकार आणि गृह खात्याने भुजबळांना मदत केली. मला सांगा सरकार पण मदत करू शकतो कोर्टामध्ये? म्हणजे आता सुद्धा अनेक मंत्र्यांच्या पाठीमागे शुक्ल काष्ट लागलेली आहे, तिकडे काय नाही सरकार मदत करू शकत? आणि ह्या सरकारच्या हातामध्ये काही काही आपलं ते आता बोलायचं त्यांना बोलायला ते मोकळी काय, मला त्याच्यावर काही भाष्य करायचं नाही. कारण मी असं म्हणायचं का की तुमच्या सरकारनं त्यावेळेच्या सरकारनं ते विरोधी पक्षाचं सरकार होतं माझ्या विरुद्ध म्हणून या केसेस टाकल्या काय म्हणाय म्हणून म्हटलं ठीक आहे. मला याच्याबद्दल काहीही तक्रार करायची नाही, आनंद आहे. अंजलि समानिया ने कहा है कि हाईकोर्ट में जाएंगी, उस पर आप क्या जवाब देते हैं? और तीसरा सवाल आपसे ये है, पृथ्वीराज चौहान उस वक्त मुख्यमंत्री थे जब केस रजिस्टर हुआ था, अब उनका क्या रिएक्शन है? देखिए मैं तो यहाँ अभी बोल चुका हूँ, सत्य परेशान होता है पराजित नहीं. ये जो सारे केसेस जो है जिसकी नींव थी महाराष्ट्र सदन, जो दिल्ली में बहुत सुंदर परिष्कार महाराष्ट्र सदन खड़ा है जहाँ सारे हिंदुस्तान के जो है नेता लोग जाते हैं और उसकी सराहना करते हैं, वो महाराष्ट्र सदन RTO ऑफिस अंधेरी का, यहाँ का जो क्या कहते हैं हेमा, वो भी जो है थोड़ा बाकी है. तो इस सारी चीजें बनाने के बाद भी कॉन्ट्रैक्टर को 1 रुपया भी आज तक नहीं दिया है, 1 फुट FSI भी नहीं दिया है, 1 इंच जमीन भी नहीं दिया है. उसके बावजूद सिर्फ हमको तकलीफ देने के लिए कहा गया. 100 करोड़ का कॉन्ट्रैक्ट कैबिनेट कमेटी ने दिया था, उसमें सारी चीजें बनाई और हमारे ऊपर इल्जाम लगाया गया कि 800 करोड़ रुपया हमने जो है बनाया और उसमें से जो है कई सारी जो है प्रॉपर्टीज वगैरह खरीद ली, ये ऐसा सब कुछ बनाया था. अब उसके लिए हमको अंदर भी जाना पड़ा, ठीक है, मानते हैं. कभी कभी जो समय आता है, समय बड़ा बलवान भी होता है और अब समय आगे जा रहा है, तो बाहर आने के बाद कोर्ट से जेल से बाहर आने के बाद हम कोर्ट में जो है कोशिश करते रहे. हमारे सारे वकील जो है एडवोकेट जो है, मैं उनका बहुत बहुत आभारी हूँ कि उन्होंने जो है कई महीनों से लगातार कितनी बार जो है वहाँ हियरिंग हुई, अदालत में जाना पड़ा और अंत में जो है कोर्ट ने यह मान लिया और हमको इस मार्च सदन केस से तो बरी कर दिया. अनेक कुटुंब असेल की ज्यांनी पण ज्यांच्यावर पण अशा प्रोटेस्ट करण्यात केसेस करण्यात आला किंवा त्यांनी सहन केलं, त्यांच्याकडे कदाचित पैसे आणि बाकी इतर गोष्टी अजूनही नसतील, तुम्हाला असं वाटत की त्यांच्यासाठी असा एखादा फ्रंट उभारला पाहिजे कदाचित अशा लोकांना ज्यांचे फॉल्स केसेस आहेत किंवा ज्यांना या दिव्यात बाहेर पडावं लागतं? असं आहे ना की आयुष्य आपलं किती असतं आणि सतत त्यात ह्याच्यामध्ये गुंतून पडायचं,
त्याने हे केलं म्हणून मी हे करेल त्याचा बदला घेईल याचा मगाशी सांगितलं की माझ्या मनामध्ये कुणाबद्दल कटुचार नाही आणि मी अतिशय विनम्रपणे हे अजय म्हणा विजय म्हणा की हा निर्णय म्हणा त्याचं स्वागत करतो आहे आणि मगाशी मी सांगितलं की त्याबद्दल आता तेच तेच वाईट दिवस जे आहे परत त्याची चर्चा करायची त्या डोक्याला त्रास घ्यायचा त्यापेक्षा जे आहे पुढचे दिवस जे आहेत आपण जनतेची सेवा करण्यासाठी आनंद झाला महाविकास आघाडीला आता पुढील लढ्यासाठी अजून मला तुम्ही सांगायला सरकार काय मला मदत मला मदत म्हणजे फक्त वकील करणार सरकार काय मदत करू शकतो आज एवढ्या मंत्र्यांमध्ये जे आहे सगळं काय काय चालू आहे तुम्हाला कल्पना काय सरकार करू शकतो कोर्टामध्ये जे काय असेल ते फक्त सत्य परिस्थिती काय आहे आणि आमचे वकील ते कशा तिने ते मांडून त्याची खातरजमा कोर्टाला करून देत आहे आणि मला आनंद आहे की न्यायदेवतेवर आम्ही जो विश्वास आपण सगळ्यांनी ठेवलेला आहे तो विश्वास न्यायदेवतेनं सार्थ ठेवला त्याबद्दल खरं न्यायदेवतेचेच आभार मानले पाहिजे की तुम्ही किती खोटे नाटे करा परंतु शेवटी जे आहे न्याय देवता आपलं काम करतील सर भाजपने 5 वर्ष ट्रायल सुद्धा होऊ दिली नाही कारण त्यांना राष्ट्रवादीशी सेटलमेंट करायचे होते असं दवाणे यांनी पुन्हा एकदा आरोप केला भाजपने 5 वर्ष ट्रायल सुद्धा होऊ दिली नाही कारण भाजपला राष्ट्रवादी सोबत सेटलमेंट करायची होती असं दवाणे म्हणले छगन भुजबळांचा संघर्ष महाविकास आघाडीला बळ देईल का आता पुढच्या केंद्राबरोबरची जी लढाई चालू आहे इतर मंत्र्यांना जे टार्गेट केलं जात आहे त्या सगळ्या गोष्टीला छगन भुजबळांचा संघर्ष ताकद देईल का असं आहे की हे सगळं पाहिल्यानंतर एक तर सगळ्यात मोठा मी समजतो जर गोष्ट कुठली असेल तर राजकारणाच्या दृष्टीने जनतेचा विश्वास आणि आता ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे आतापर्यंत जनता कळून चुकले जनतेला हे ही रेट ती रेट ती रेट हे सगळं जे आहे राजकारणामध्ये वापरल्या जातात या सगळ्या यंत्रणा हे आता लोकांना कळून चुकलं माझं जेव्हा प्रकरण झालं तेव्हा ते नवीनच सुरुवात झाली होती त्याच्यामुळे लोकांना कदाचित त्यावेळेला तसं वाटलं नसेल पण आता लोकांना वाटतं नाही काय चाललं ही ज्यावेळी कारवाई सुरू होती त्यावेळेस कुठतरी पाठी खंजीर खुपसला अशा प्रकारची तुमची भावना होती असं मी कधीही म्हणालेलो नाही हे तुमचं आहे माझं काय तर आज छगन भुजबळ कुठे असते तर काय वेगळं ते जर 8 वर्ष नसते झाले तर काय वेगळं असत असं आहे की हे असं नसतं तर तसं झालं असतं तसं नसतं तर आता काय उत्तर देता येत नाही पण मला एवढंच म्हणायचं आहे प्रत्येक जे घरोघरी मातीच्या चोरी त्याप्रमाणे प्रत्येक घरामध्ये काही ना काहीतरी दुःख आहे काही तर दुःख एवढं मोठं असत कि ते विसरताच येत नाही ठीक आहे आता ह्या कोरोनामध्ये अतिशय चांगली चांगली माणसं समोरासमोर गेल्या त्यांच्या घरामध्ये किती दुःख आहे तर नेहमी त्या खालच्या माणसाकडे मी बघतो माझ्यापेक्षा तर तो फार दुःखी आहे मला तर ठीक आहे जेलमध्ये जाऊ लागलो परत आलो पवार साहेब आणि या सगळ्यांच्या उपाशीर्वादामुळे परत एकदा मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काम करत काय सांगणार अब सामने है कैसे जो कोई लड़ा होगा और हमारे जो है सारे जो एडवोकेट साहब है वकील है वो अच्छे हैं और जब केस में कुछ है ही नहीं दम नहीं है तो वो तो बिल्कुल सामने आ ही जाता है पहले तो क्लीन चिट हा शब्द चुकीचा है न्यायालय ने आम्हाला दोषमुक्त केले त्याच्यामध्ये फरक आहे कारण समर्पण क्लीन चिट जी आहे ती वेगळ्या पद्धतीची असते आणि दोषमुक्त आहे त्याने जेव्हा चार्जेस फेल करायची वेळ आली तेव्हा आम्ही जी चार्जशीट फाईल करतो लोकांना एसीबीने चार्जशीट फाईल केली असते तेव्हा चार्जेस फ्रेम होतात तर त्याच्या आधी जे आहे एक
चांस जो आहे एक्विटीला असतो की त्याच्यामध्ये आम्हाला डिस्चार्ज ऍप्लिकेशन करता येतं की बाबा आमच्यावर हे चार्जेस काही फ्री होऊ शकत नाही, आमची ही बाजू अशी आहे. तर त्या रीतीने आम्ही आमचे डिस्चार्ज ऍप्लिकेशन फाईल केले होते न्यायालयाने. ते बाजू आमच्या ऐकली, एसीबीने सुद्धा त्याला स्ट्रॉंगली विरोध करून त्यांची बाजू मांडली आणि आमच्या बाजूमध्ये जे आमचे त्यांनी त्यांचे जे मुद्दे होते ते फोडून काढायचं काम जे आहे आम्ही केलं आणि त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये सत्यता कशी आहे ती आम्ही जी आहे न्यायाला व्यवस्थितरित्या विथ एव्हिडेन्शियल प्रूफ जे आहे आम्ही त्यांच्यासमोर मांडली आणि त्यानुसार जो आहे आजचा हा निकाल जो आहे सोडवणीचा लागला. खरं म्हणजे अजून डिटेल ऑर्डर येणं बाकी आहे, त्याच्यामुळे जास्त काही त्याच्यावर बोलता येणार नाही. परंतु गेले अनेक वर्षाची जी काही ही लढाई होती आणि आम्हाला पहिल्यापासून आम्हाला कॉन्फिडन्स होता की आम्ही याच्यामध्ये काही चुकीचं केलेलंच नव्हतं, तर आम्हाला कधी ना कधी न्याय मिळेल आणि तो न्याय देण्याचा आमचा विश्वास होता आणि त्या अनुषंगाने आम्हाला जो आहे आज हा न्याय. सहा प्रकरण तुम्हाला माहिती किंवा जमान्याने माहिती, आमच्यापर्यंत तर अजून आलेले नाहीये म्हणजे सहा प्रकरण. आणि निश्चितच ईडीचं अजून एक केस पेंडिंग आहे, परंतु ते स्टेप बाय स्टेप आता जेव्हा एक कोर्ट फॉर्म झाल्याच्या नंतर जेव्हा प्रोसेस सुरू झाली आणि त्याच्यामध्ये आमचे डिस्चार्ज ऍप्लिकेशन ह्याच्यासाठी फाईल झाले त्याच्यामध्ये हा निकाल आलेला आहे. आता पुढची प्रोसिजर जी आहे वकील लोक सांगतील त्याप्रमाणे. के खिलाफ जिस तरीके से केसेस ईडी की तरफ से नोटिसेस जा रहे हैं, दूसरी तरफ से जा रहे हैं, उन सारी चीजों को लेकर क्या चर्चा होगी कि मैं आपके केसेस को देखते हुए कि ये किस तरीके से पॉलिटिकल इन्फ्लुएंस है? अभी मुझे तो कुछ पता नहीं है. मैं कुछ अनिल परब मंत्रिमंडल में है तो मुलाकात होती है, मगर ये बातें कुछ नहीं होती है. अनिल देशमुख के साथ भी नई बातें होती, मगर वो भी अपने अपने रास्ते से लड़ते हुए उनके भी जो वकील हुए खड़े हुए, अगर सच्चाई नहीं है तो नहीं है, तब सामने आ जाएगा, उनको भी जाएंगे. छगन भुजबळ ज्या आक्रमक भाषणांसाठी ओळखले जायच्या अगोदर ते गेल्या 4-5 वर्षामध्ये कमी झालं म्हणजे त्या काळामध्ये ते पुन्हा पाहायला मिळेल रस्त्यावरची लढाई पाहायला मिळेल. तुम्ही फक्त दाखवलं पाहिजे लोकांना.